पहिला प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 K2. K2 गॉडविन ऑस्टिन असे म्हटलं जातं. हे काश्मीर हिमालयामध्ये असलेले शिखर आहे आणि हे भारतातील सर्वात उंच तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे K2. पहिल्या क्रमांकाचं आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट आहे नेपाळमध्ये. त्याची उंची 8848 मीटर असून या K2 उंची 8611 मीटर आहे. दुसरा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या -- या जिल्ह्यात आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असून हे वाघ व मगरींसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे. तिसरा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राणहिता. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं संबोधलं जातं. वर्धा व वैनगंगा या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न, काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. मॅपमध्ये बघा, इथे आहे आसाम आणि याच आसाममध्ये हे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे आसाममधल्या जोरहाट या जिल्ह्यामध्ये. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुसरा. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये किंवा देशामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा, दुसरा महाराष्ट्राचा, तिसरा आहे बिहारचा. नेक्स्ट, भारतातील किती राज्यांच्या सीमा भूतान या देशाला संलग्न आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. भारतातील सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांच्या सीमा या भूतान या देशाला संलग्न आहेत. -- या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंबाला. अंबाला हे हरियाणा या राज्यातील एक मुख्य व ऐतिहासिक असं शहर आहे आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येत असल्यामुळे या शहराला विज्ञान शहर या नावाने ओळखलं जातं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात थेट प्रवेश करता येईल? अ आहे कुंभार्ली, ब आंबा, क बोरघाट आणि ड आहे फोंडाघाट. आणि खाली ऑप्शन दिलेत अ आणि ड, अ ब क, फक्त अ आणि ब आणि चौथा पर्याय आहे अ ब आणि ड. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त 1 व 2 किंवा अ व ब या दोन घाटामधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थेट प्रवेश करता येईल. अ आहे कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट जो आहे तो कराड चिपळूण या दरम्यान आहे तर आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान असणारा घाट आहे आणि या दोन्ही घाटातून थेट रत्नागिरीमध्ये प्रवेश करता येतो. यातला बोरघाट जो आहे तो पुणे मुंबई आहे आणि फोंडाघाट कोल्हापूर पणजी. पुढचा प्रश्न, मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ठाणे. मोडकसागर हे ठाणे जिल्ह्यामध्ये वैतरणा या नदीवर असलेले एक धरण आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोसमी वारे. भारतामध्ये मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि हा जो पाऊस आहे तो मोसमी वाऱ्यापासून किंवा मान्सून वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1.